केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह घड्याळ या दोन्ही गोष्टी अजितदादा पवार यांना देऊन टाकलेल्या आहेत. अजितदादा पवार यांचीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी. अजितदादा पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असा निर्णय निवडणूक आयोगानं दिलेला आहे. धन्य आहे ते निवडणूक आयोग. त्या निवडणूक आयोगाबद्दल आज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश जो बोलतो तो मी बोलणार नाही, परंतु अशा पद्धतीचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय प्रतिक्रिया आहेत किंवा लोकांना काय वाटतं त्याची चर्चा आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी खरं म्हणजे दादांचं या माध्यमातून अभिनंदन केलं पाहिजे की दादा आपण खूप चांगलं केलात. देवेंद्र फडणवीसांच्या हातात हात देऊन आपल्या स्वतःच्या काकांना ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला वाढवलं, ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणून पोहोचवलं, अशा काकांचा राजकीय काटा काढण्याचा घाट तुम्ही जवळजवळ यशस्वी केलेला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचंही अभिनंदन की काहीक असना विकास वगैरे बाजूला राहिला, महाराष्ट्राची प्रगती तर नाहीच आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी गुजरातला राजरोसपणे जात आहेत, परंतु महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष जे होते, एक शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्ही पक्षाला मूळ नेत्यापासून, संस्थापकापासून, मूळ मालकापासून फोडून दुसऱ्याच्याच हातामध्ये हे दोन्ही पक्ष अतिशय साजूकपणे देण्याचं काम केलं, त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा आभार. परंतु या सर्व प्रकाराच्या नंतर महाराष्ट्राला काय वाटतं या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय डेअरिंग लाईव्ह. मित्रांनो, निवडणूक आयोगाने हा निर्णय देताना तीन मुद्द्यांचा विचार केलेला आहे, ज्याला आपण कायद्याच्या भाषेमध्ये ट्रिपल टेस्ट असं म्हणतो. आणि ती ट्रिपल टेस्ट अशी होती, एक होती पक्षाची घटना आणि पक्ष संघटनेवरील पदे. आता पक्षाची घटना आणि पक्ष संघटनेवरील पदे, हे पक्षाची घटना ही शरद पवारांची अतिशय सुस्पष्ट होती, निवडणूक आयोगाकडे सुद्धा ती नोंदलेली होती, त्यावरची पदं वगैरे सगळी अतिशय व्यवस्थितपणाने सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे घटनेप्रमाणे नियमाप्रमाणे ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या पद्धतीनं त्या करण्यात आलेल्या होत्या. मग ते राष्ट्रीय अध्यक्षाची निवड असेल किंवा प्रदेश अध्यक्षाची निवड असेल, कार्याध्यक्षांची निवड असेल, इतर जिल्हा प्रभाग कमिट्यांची निवड असेल, या सगळ्या अरास्त पद्धतीने होत्या. तरीसुद्धा निवडणूक आयोगाला असं वाटलं की हे योग्य नाही, बरोबर नाही, हे नियमानुसार केलेलं नाही. त्यामुळे या तीन टेस्टपैकी त्यांनी एक टेस्ट जी शरद पवारांच्या बाजूनं होती ती टेस्ट बाजूला टाकली. दुसरी टेस्ट त्यांनी घेतली, दोनपैकी आता उरलेली एक, तर त्या दोनपैकी एक होते पक्षाचं धोरण. काय पक्ष, एखादा पक्ष राजकीय पक्ष स्थापन करत असताना त्या पक्षाचं काय धोरण आहे, कशासाठी हा पक्ष स्थापन केला जातोय. लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजवादाची स्थापना आणि त्याच्या उन्नतीसाठीचे कार्य, बघा किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचं समाजवादी राज्य आणि राष्ट्र घडवण्यासाठी या पक्षानं काम करायचं किंवा हे पक्ष काम करू इच्छितो. निवडणूक आयोगाला वाटलं कसल्या धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करत बसलाय, किंवा कसला समाजवाद आहे, किंवा कसला तुम्ही महाराष्ट्र आणि राष्ट्र घडवायला निघालेला आहे, हे काय बरोबर वाट नाही, असा ग्रह त्यांनी करून घेतला आणि दुसरी टेस्टसुद्धा बाजूला ठेवली. आता स्वाभाविकपणे तीनपैकी दोन टेस्ट ज्या शरद पवारांच्या बाजूनं होत्या त्या बाजूला गेल्यानंतर आता एक टेस्ट उरते, तिसरी, की विधिमंडळ पक्षामधलं बहुमत. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संपूर्ण विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा असे जे सदस्य आहेत या चार संस्थेवरचे, ते एकूण 81 होते. तर या 81 51 सदस्य हे अजितदादांचे होते. आणि मग निवडणूक आयोगाला वाटलं अरे वा 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 किती छान, म्हणे
81 पैकी जर 51 अजितदादांच्या बाजूला असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांचाच आणि हे घड्याळ सुद्धा त्यांचंच असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. बघा, निवडणूक आयोग ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. अत्यंत लोकशाहीमध्ये या निवडणूक आयुक्ताला किंवा निवडणूक आयोगाला जेवढं महत्त्व आहे, लोकशाहीचा खरा लोकशाही रक्षणाची जी खरी जबाबदारी आहे ती निवडणूक आयोगावर आहे. आणि मग अशा या लोकशाहीच्या रक्षणकर्त्या निवडणूक आयोगाने 3 पैकी 2 टेस्ट या शरद पवारांच्या बाजूला असणाऱ्या बाजूला टाकल्या आणि 1 टेस्ट जी अजित पवारांच्या बाजूला होती ती त्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ हे चिन्ह देऊन टाकलं. ज्या पद्धतीनं शिवसेनेचा निर्णय घेतला गेला आणि शिवसेना आणि धनुष्य हे एकनाथ शिंदेना दिलं, अगदी त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह अजितदादाला दिलं. आता ही सगळी घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणजे अजितदादा गटाच्या खूप जल्लोष वगैरे केला, काय गुलाल उधळला, हलग्या लावल्या, फटाके उडवले, एकच वादा अजितदादाच्या घोषणाही दिल्या. जे काही महाराष्ट्रातले मुठभर राष्ट्रवादीचे त्यांच्या कार्यकर्ते आहेत त्यांनी अशा पद्धतीचा जल्लोष केला. मात्र महाराष्ट्रातली जनता ही सर्वश्रेष्ठ आहे किंवा जनतेचं न्यायालय हे जगातलं सर्वात मोठं न्यायालय आहे. ही जनता मात्र आज सुन्न होती. या देशात नेमकं चाललंय काय किंवा या देशातल्या या ज्या स्वायत्त संस्था आहेत या संस्था नेमकं कशा पद्धतीनं काम करत आहेत, कोणाच्या इशाऱ्यावर या संस्थांचा कारभार चालू आहे आणि हा असंच चालत राहिला तर लोकशाही वाचल काय, लोकशाहीचं भवितव्य पुढे काय असेल, अशा प्रकारचं चिन्ह, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या समोर आलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता आता संपूर्ण महाराष्ट्रातली जनता न्यायासाठी उभी टाकलेली आहे. आणि जनतेला आता न्याय करायचा आहे. कधी एकदा लोकसभा निवडणुका होऊन जातील आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका येतील असं आता जनतेला झालंय. कारण आता जनतेला हे सहन होत नाही, एका पाठोपाठ एक आघात गेल्या 2 वर्षामध्ये जे आताच्या महायुतीच्या सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजित पवार या मंडळीनं जे काही महाराष्ट्रामध्ये वाढून ठेवलंय किंवा चालवलंय हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला असह्य होत चाललेलं आहे. आणि जनता सुज्ञ आहे, लोकशाहीतली जनता आहे, ती निर्णय करणार ती उद्या मताच्या शिक्क्यावर किंवा निवडणुकीच्या माध्यमातून. राष्ट्रवादी कोणाची हे निवडणुकीच्या माध्यमातून ठरलं जाणार आहे. घड्याळ चिन्ह कोणाचं हे निवडणुकीच्या माध्यमातून ठरलं जाणार आहे. शिवसेना कोणाची हे निवडणुकीतूनच ठरलं जाणार आहे आणि धनुष्य कोणाचं हे सुद्धा निवडणुकीत ठरलं जाणार आहे. महाराष्ट्रातली जनता अत्यंत सुज्ञ आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निर्णयाबद्दल असंतोष व्यक्त केला जातोय. हे काय चाललंय आणि हे किती चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. राजकारण म्हणजे तरी किती, अगदी लोकशाहीला मोडून खाणारं राजकारण, ध्येयधोरणांना मोडून खाणारं राजकारण, नियमांची पायमल्ली करणारं राजकारण किंवा सत्याला गुंडाळून बाजूला फेकून देऊन असत्याचा झेंडा रोणार राजकारण, हे राजकारण आता महाराष्ट्रातल्या जनतेला असह्य झालेलं आहे. म्हणून आता या राजकारणाला धडा शिकवण्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्रानं आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतल्याचं आजचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आपण जेव्हा लोकांशी चर्चा करतो विविध भागातल्या, मराठवाड्यातल्या, खान्देशातल्या, विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या लोकांशी आपण बोलतो, चर्चा करतो, तेव्हा लोकांचं असं मत बनलंय की आता काहीतरी केलं पाहिजे. आणि 2024 निवडणुकीमध्ये आपण आता या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे की तुमची जागा ही इथं आहे आणि तुम्ही अमुक अमुक हे आहात हे नाही असा निर्णय या राज्यातली जनता करणार आहे. शरद पवारांचं काय होईल, त्यांचे या निर्णयामुळं ते राजकारणातून बाजूला पडतील काय, किंवा या निर्णयामुळं अजित पवार महाराष्ट्रामध्ये फार मोठे नेते होतील काय, असे जे बावळट प्रश्न काही उपस्थित करतायत लोक, तर या निर्णयामुळं अजित पवार महाराष्ट्रामध्ये मोठे नेते तर नक्कीच होणार नाही. आज त्यांचं कद, त्यांची जी उंची आहे राजकीय उंची, ही उंची पूर्णपणानं कमी झालेली आहे, उलट वाढलेली नक्कीच नाही. लोकांच्या मनामध्ये प्रत्येक राजकीय नेत्याविषयी एक प्रतिमा असते, ही प्रतिमा अजित पवारांची आजच्या निर्णयानं वाढलेली नक्कीच नाही. परंतु शरद पवारांच्या बाबतीमध्ये मात्र मागे एक गंमत होती की महाराष्ट्रामध्ये
महाविकास आघाडीचं सरकार पाडल्याच्या नंतर एकट्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने किंवा उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आपण बघायला मिळतोय. ती आजही आहे किंबहुना ती वाढते. शरद पवार मात्र जैसे थे होते. शरद पवारांच्या बाबतीत त्या काळामध्ये काही फारशी सहानुभूतीची लाट वगैरे आपल्याला बघायला मिळालेली नाही. परंतु निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाच्या नंतर मात्र आता शरद पवारांच्या बाजूने सुद्धा महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची एक नवी लाट निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये आता महायुतीच्या या तिन्ही नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाची वाट लागणार आहे आणि लवकरच या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. आज राष्ट्रवादी अजित पवारांची झाली असली, घड्याळ चिन्ह त्यांना मिळालं असलं, तर महाराष्ट्र कोणाचा आहे किंवा महाराष्ट्र कोणाच्या बाजून आहे, महाराष्ट्रातली सामान्य जनता कोणाच्या बाजून आहे, कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं ही जनता म्हणते, ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. निवडणूक आयोगानं काय भाष्य करावं हे निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत. परंतु देशाचं जे सर्वोच्च न्यायालयाच्या पुढचं एक न्यायालय लोकशाहीमध्ये असतं ते लोकांचं न्यायालय असतं आणि लोकांच्या न्यायालयामध्ये आता हे प्रकरण आलेलं आहे आणि लोक आपला निर्णय द्यायला की आपल्या तातडीनं या प्रकरणाची सुनावणी न घेता तातडीनं यावर निर्णय देण्यासाठी महाराष्ट्र आता सज्ज झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून घडलेल्या या प्रकाराबद्दल असंतोष व्यक्त केला जातोय. आणि लोकशाहीमध्ये खास करून राजकारणाचं काय व्हायचं असेल ते होईल, दोन पक्षाचं एखाद्या पक्षाचं काय व्हायचं असेल ते होईल, तेही महत्त्वाचं नसतं. परंतु लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा सुद्धा लोकशाही आणि लोकशाहीची जी मूल्ये आहेत ही सर्वात महत्त्वाची असतात आणि या लोकशाहीच्या मूल्याची पायमल्ली करणारी धोरणं किंवा मूल्याची पायमल्ली करणारे निर्णय जर वारंवार होत असतील, मग ते राज्यपालाकडून, मग ते विधानसभेच्या अध्यक्षाकडून, मग ते राज्य निवडणूक आयोगाकडून, मग ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून, तर या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला लोकशाही वगैरे या सगळ्या गोष्टीचं फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. भारतीय जनतेपासा पक्षासाठी केवळ सत्ता सर्वात जास्त महत्त्वाची वाटते आणि सत्ता हेच भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे किंवा त्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने अनेक प्रयोग करत राहते वेगवेगळ्या राज्यामध्ये. परंतु महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने जो प्रयोग केलेला आहे त्यामध्ये 2.5 वर्षाची सत्ता त्यांना मिळाली हा भारतीय जनता पार्टीचा एक फायदा सोडला, तर 2.5 वर्षाचं किंवा ह्या 2 वर्षातलं भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं राजकीय वर्तन त्यांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रत्येक माणसाला असं वाटतं, महाराष्ट्रातल्या भले तो भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा जरी एकेकाळचा तो कार्यकर्ता असेल तर त्याला सुद्धा वाटतं की राज्यामध्ये हे काही योग्य चाललेलं नाही, हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. राज्याच्या लोकांचं काम हे बदल्याच्या भावनेतून एकमेकांची जसं दुश्मनी घेण्यासाठी मारामाऱ्या केल्या जातात, खून पाडले जातात, जखमा केल्या जातात, बदल्याची भावना त्यांच्यामध्ये असते. अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाच्या वतीनं होतंय आणि अशा या सगळ्या वाईट गोष्टीला केंद्र सरकार जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ते सुद्धा अत्यंत आनंदानं खतपाणी घालतंय किंवा त्याची पाठराखण करतंय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.